नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आई एम अनंत पुंदे। वेलकम टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर पंजाबराव देशमुख वंशटी पहेट अकेडमी। स्टूडेंट्स, टुडे वी डिस्कस स्टैंडर्ड 8 सब्जेक्ट मैथमेटिक्स वर्कशीट डे 32 एंड 33। स्टूडेंट्स, दिस इज योर वर्कशीट डे 32 एंड 33। एरिया है मेन्सुरेशंस एंड यूनिट पेरिमीटर एंड एरिया। दिस इज युअर वर्कशीट। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण एरिया ऑफ रेक्टेंगल एंड एरिया ऑफ द स्क्वेअर हा भाग आपण स्टडी करणार आहोत। चला तर मग आजच्या वर्कशीटला आपण स्टार्ट करूया। विद्यार्थी मित्रांनो, आजची वर्कशीट स्टार्ट करण्यापूर्वी आपण चॅनलला नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये NMS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम आणि राष्ट्रीय दुर्बल घटक परीक्षा यांचे लाईव्ह क्लास तसेच अपलोडेड व्हिडिओ नेहमी अपलोड करीत असतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक्स दिलेली आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा। चला तर मित्रांनो, आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला तुमचं नाव लिहायचं आहे, नेम ऑफ द स्टुडंट्स, स्टँडर्ड 8, एरियाचं नाव आहे मेन्सुरेशन्स म्हणजे महत्व आपण, आणि युनिट आहे पेरिमीटर अँड एरिया, आणि सब युनिट एरिया ऑफ अ रेक्टेंगल अँड स्क्वेअर। म्हणजे इन दिस व्हिडिओ वी विल सी हाऊ टू फाइंड आउट द एरिया ऑफ रेक्टेंगल एज वेल एज एरिया ऑफ स्क्वेअर डे 32 अँड 33। कॉन्सेप्ट कॉर्नर। विद्यार्थी मित्रांनो, यू हॅव गिवन द सम ऍक्टिव्हिटीज। फर्स्ट टाइम इफ वी वॉन्ट टू पेंट अ रेक्टेंग्युलर वॉल ऑफ द हाऊस ऑर पुट अ रेक्टेंग्युलर शेप स्टाईल ऑन द ग्राउंड, वी हॅव टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ वॉल अँड एरिया ऑफ फ्लोअर टू सी हाऊ मेनी कलर्स ऑर हाऊ मेनी स्टाईल्स विल बी नीडेड इन बोथ द केसेस। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला वॉलला कलर करायचं असेल तर त्याचा एरिया माहीत करून घेणे आवश्यक आहे, वी हॅव टू नो द एरिया। आणि इफ यू वॉन्ट टू पुट अ स्टाईल ऑन द फ्लोअर, म्हणजे आपल्याला जर फ्लोअरवर जर स्टाईल बसवायची असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला एरिया फाइंड आउट करणे आवश्यक आहे। म्हणजे व्हॉट इज मीन बाय एरिया, एरिया कशाला म्हणता येईल, तर बघा डेफिनेशन दिलेली आहे। एरिया मीन्स टू फाइंड द एरिया ऑफ द क्लोज फिगर इज टू फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर युनिट ऑफ स्पेस ऑक्युपाय दॅट फिगर। म्हणजे ज्या फिगरचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे त्या फिगर नेम, जी क्लोज फिगर नेम, हाऊ मेनी स्क्वेअर युनिट ऑफ स्पेस, म्हणजे किती स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केला, जेवढा स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केला तोच त्याचा एरिया झाला। म्हणजे डेफिनेशन मध्ये टू फाइंड आउट किंवा टू फाइंड द एरिया ऑफ द क्लोज फिगर इज टू फाइंड आउट हाऊ मेनी स्क्वेअर युनिट। या ठिकाणी बघा, स्क्वेअर युनिट हा वर्ड यूज केलेला आहे, स्क्वेअर युनिट ऑफ स्पेस ऑक्युपाय दॅट फिगर। बघा, सी दिस फिगर, बघा विद्यार्थी मित्रांनो, दिस इज अ रेक्टेंगल। या ठिकाणी रेक्टेंगल मध्ये हाऊ मेनी स्क्वेअर ऑक्युपाइड दिस रेक्टेंगल, बघा वी हॅव गिवन द नंबरिंग, बघा 1, 2, 3, 4, म्हणजे याचा जी रेक्टेंगल आहे रेक्टेंगलचं लेंथ किती आहे, 4 युनिट आहे, आणि ब्रेथ किती आहे, 2 युनिट आहे, आणि टोटल स्क्वेअर किती आहे, तर किती स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाइड केले आहे, तर टोटल 8 स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केलेला आहे। या ठिकाणी आणखीन एक सेकंड फिगर बघा, दिस इज अ स्क्वेअर, बघा दिस वन इज द रेक्टेंगल अँड दिस वन इज द स्क्वेअर, आता या स्क्वेअरने किती स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केलेला आहे बघा, बरोबर याला काउंट करू आपण, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड 9, बघा म्हणजे या ठिकाणी हा जो स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे, या स्क्वेअरची जी लेंथ ऑफ द साईड किती आहे, लेंथ ऑफ द साईड 3 युनिट आहे, थ्री युनिट त्याची काय आहे साईड आहे, आणि टोटल स्क्वेअर किती आहे, तर 9 स्क्वेअर, यामध्ये 9 स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केलेला आहे। बघा या ठिकाणी आपण फाइंड आउट करू, टू टेक
अ स्क्वेअर बुक, आता स्क्वेअर बुक घेतला आपण अँड ड्रॉ अ रेक्टेंगल अँड स्क्वेअर ऑन इट एज फॉलो. म्हणजे या ठिकाणी आपण स्क्वेअर बुक घेतला आणि या स्क्वेअर बुक मध्ये पहिल्यांदा रेक्टेंगल ड्रॉ केला, नंतर आपण काय केला स्क्वेअर ड्रॉ केला. And write how many square unit of space occupy the rectangle as well as the square. तर बघा हा जो रेक्टेंगल आहे आणि 8 स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केलेला आहे, बरोबर आहे 8 स्क्वेअर युनिट. आणि हा जो आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे या स्क्वेअरने काय केलेला आहे, स्क्वेअरने 9 स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केलेला आहे, किती 9. आणि रेक्टेंगलने केलेला आहे, या ठिकाणी आपल्याला दिलेल्या रेक्टेंगलने 8 स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केलेला आहे, स्क्वेअर युनिट स्पेस ऑक्युपाय केलेला आहे. म्हणजे आता आपण एरिया जर फॉर्म्युलाचा युज करायचं असेल तर काय म्हणते, रेक्टेंगल इज 4 युनिट लॉंग, म्हणजे याची लेंथ आहे 4 युनिट आणि ब्रेथ किती आहे 2 युनिट, 1 आणि 2 ब्रेथ आहे 2 युनिट, म्हणजे काय म्हणता येईल 2 युनिट वाईड अँड इट हॅज 8 स्क्वेअर, किती स्क्वेअर आहे 8 स्क्वेअर आहे. सो द एरिया ऑफ रेक्टेंगल इज 8 स्क्वेअर युनिट, म्हणजे या ठिकाणी या रेक्टेंगलचा एरिया किती घेतलेला आपण 8 स्क्वेअर युनिट. आता व्हॉट इज द एरिया ऑफ द स्क्वेअर, तर या ठिकाणी हा जो स्क्वेअर आहे या स्क्वेअरने किती स्पेस ऑक्युपाय केलेला आहे 9 स्क्वेअर युनिट, म्हणजे एरिया इन 9 स्क्वेअर युनिट, 9 स्क्वेअर युनिट. तर व्हाय, कारण काय म्हणता येईल इट ऑक्युपाय द 9 स्क्वेअर, म्हणजे हा जो स्क्वेअर आहे स्क्वेअरने काय केलेला आहे इट ऑक्युपाय द 9 स्क्वेअर युनिट स्पेस. म्हणजे या व्हायचा आन्सर जर द्यायचा असेल तर काय म्हणू आपण, स्क्वेअर ऑक्युपाय, स्क्वेअर ऑक्युपाय ऑक्युपाईज 9 स्क्वेअर युनिट स्पेस, 9 स्क्वेअर युनिट स्पेस. आणि म्हणून त्याचा एरिया जो आहे तो किती आहे 9 स्क्वेअर युनिट आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघू मित्रांनो, आय नाऊ आय नो, यावरून आपण वरच्या भागावरून आपण काय काय अभ्यासलेलं आहे, या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला द एरिया ऑफ रेक्टेंगल, फॉर्म्युला काय एरिया ऑफ रेक्टेंगल म्हणजे लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, म्हणजे दिस इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टेंगल, अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर एरिया ऑफ स्क्वेअर काय, एरिया ऑफ स्क्वेअर आहे साईड इंटू साईड, म्हणजे साईड स्क्वेअर. बघा यांचं जे युनिट आहे ते स्क्वेअर युनिट, या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर आणि मीटर मध्ये दिलं असेल तर स्क्वेअर मीटर, म्हणजे या ठिकाणी ज्या युनिट मध्ये दिलेलं आहे त्याच्या समोर स्क्वेअर लावायचं, म्हणजे स्क्वेअर युनिट असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हा आपण फॉर्म्युला स्टडी केलेला आहे की एरिया ऑफ रेक्टेंगल काय आहे लेंथ इंटू ब्रेथ आणि एरिया ऑफ स्क्वेअर आहे साईड इंटू साईड, मीन्स साईड स्क्वेअर. या ठिकाणी आपण आणखीन समोर एक्झाम्पल स्टडी करू प्रॅक्टिस कॉर्नर मध्ये, ऑब्झर्व अँड सॉल्व एक्झाम्पल, ऑब्झर्व द सॉल्व एक्झाम्पल. बघा इफ द लेंथ ऑफ अ फोटो फ्रेम इज 35 सेंटीमीटर, फोटो फ्रेमची लेंथ किती आहे 35 सेंटीमीटर आहे, ब्रेथ किती दिली आहे मित्रांनो 20 सेंटीमीटर. बघा लेंथ दिलेली आहे 35 सेंटीमीटर आणि ब्रेथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर, देन हाऊ मच स्पेस विल दॅट फोटो फ्रेम ऑक्युपाय ऑन द वॉल, वॉलवर किती स्पेस तो ऑक्युपाय करेल. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी द शेप ऑफ द फोटो फ्रेम इज रेक्टेंगुलर, बघा याची लेंथ दिलेली आहे आपल्याला, आपण पहिल्यांदा एक फोटो फ्रेमची आपण या ठिकाणी फिगर ड्रॉ करू. बघा मित्रांनो लेंथ आणि ब्रेथ आपल्याला दिलेली आहे, बघा दिस इज द रेक्टेंगल. आता या रेक्टेंगल मध्ये बघा याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 35 सेंटीमीटर आणि ब्रेथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर. एरिया काय राहील, एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, लेंथ 35 मल्टीप्लाइड बाय 20 इज इक्वल टू 700 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा या ठिकाणी जे सेंटीमीटरचा युज केलेला आहे हा काय आहे, म्हणजे सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे म्हणून आपण स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये युनिट लिहिलेलं आहे. त्यानंतर देन वी सी द नेक्स्ट एक्झाम्पल्स, हियर वी हॅव गिवन लेट सॉल्व द एरिया ऑफ रेक्टेंगल इज 162 स्क्वेअर मीटर, इफ लेंथ इज 18 सेंटीमीटर व्हॉट इज द ब्रेथ ऑफ द रेक्टेंगल. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ब्रेथ ऑफ रेक्टेंगल फाइंड आउट करायचं आहे, या ठिकाणी गिवन जो डेटा आहे तो पहिल्यांदा आपण राईट डाऊन करून घेऊ. काय काय दिलेलं आहे आपल्याला, गिवन दॅट या ठिकाणी दिलेलं आहे एरिया ऑफ द रेक्टेंगल, एरिया आपल्याला दिलेला आहे एरिया ऑफ रेक्टेंगल, एरिया ऑफ रेक्टेंगल किती दिलेला आहे
162 स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे लेंथ ऑफ रेक्टेंगल. लेंथ किती दिलेली आहे? द लेंथ ऑफ रेक्टेंगल, लेंथ ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू किती? 18 सेंटीमीटर. 18 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आहे? व्हॉट इज द ब्रेथ ऑफ द रेक्टेंगल, म्हणजे आपल्याला द ब्रेथ, म्हणजे ब्रेथ आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ब्रेथ ऑफ रेक्टेंगल फाइंड आउट करायचे आहे. आणि ब्रेथ ऑफ रेक्टेंगल आपण या ठिकाणी इज इक्वल टू एक्स सेंटीमीटर म्हणू किंवा बी म्हणू आपण. या ठिकाणी ब्रेथच्या जागी आपण बी घेऊ मित्रांनो. बी तर बघा, वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टेंगल. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रेक्टेंगल तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं मित्रांनो. किती आहे एरिया ऑफ रेक्टेंगल? एरिया ऑफ रेक्टेंगल, एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ. हा झाला फॉर्म्युला. म्हणजे लेंथ किती दिलेली आहे आपल्याला? लेंथ दिलेली आहे 18 आणि ब्रेथचा आपण बी घेऊ. आणि या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टेंगल दिलेला आहे 162 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण काय करू, डिवायडिंग बोथ साईड बाय 18. 18 ने आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची, म्हणून आपण काय करू 18 ने डिवाइड करू. म्हणजे 162 हा जो आहे इज इक्वल टू 18 मल्टीप्लाइड बाय बी. याला आपण किती ने? तर 18 ने डिवाइड करू, म्हणजे 18 ने लेफ्ट साईडला आणि 18 ने राईट साईडला डिवाइड करू. बोथ साईडला 18 ने 18 18 गेट कॅन्सल. आणि वी नो दॅट 18 9 162 म्हणजे 9 भाग जाईल. या ठिकाणी आन्सर मिळेल ब्रेथ बी इज इक्वल टू मिळालं आपल्याला 9 सेंटीमीटर. म्हणजे काय म्हणता येईल? व्हॉट इज द ब्रेथ? द ब्रेथ ऑफ रेक्टॅंगल इज 9 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी आन्सर मध्ये म्हणू आपण द ब्रेथ ऑफ रेक्टेंगल इज 9 सेंटीमीटर. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला सर्व राईट डाऊन करून घेतलेलं आहे. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल स्टडी करूया. या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 2, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज डबल, हाऊ मेनी टाइम्स इट्स एरिया विल बी इक्वल टू द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो हियर आपण पहिल्यांदा स्क्वेअर घेऊ एम साइड एक्स, म्हणजे लेट द स्क्वेअर साइड ऑफ अ स्क्वेअर म्हणू आपण. द साइड ऑफ द ओरिजिनल स्क्वेअरची साईड घेऊ आपण एक्स, सेम एक्स घेऊ आपण या ठिकाणी. देअरफोर एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर किती राहील? देअरफोर द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. फॉर्म्युला दिलेला आहे मित्रांनो. आणि साइड किती दिलेली आहे? साइड दिलेली आहे एक्स, म्हणजे एक्स स्क्वेअर. दिस इज फर्स्ट इक्वेशन. आता आपण एक्झाम्पल मध्ये जी कंडिशन दिलेली आहे त्यानुसार द साइड ऑफ लेंथ ऑफ अ स्क्वेअर इज डबल. या ठिकाणी घेऊ इफ द साइड लेंथ ऑफ द स्क्वेअर इज डबल. देअरफोर काय म्हणता येईल? म्हणजे साइड किती होईल? साइड इज इक्वल टू 2x. देअरफोर एरिया ऑफ न्यू स्क्वेअर, जो आपल्याला स्क्वेअर मिळेल त्याचा एरिया फाइंड आउट करू. देअरफोर द एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युल्यानुसार साइड स्क्वेअर. आणि साइड दिलेली आपल्याला 2x, म्हणजे किती? 2x² इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4x²
म्हणजे काय म्हणतोय मित्रांनो, इज इक्वल टू 4 इंटू एक्स स्क्वेअर मीन्स एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. या ठिकाणी घेऊ आपण एरिया ऑफ 4 इंटू एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू घेऊ आपण द एरिया ऑफ मल्टीप्लाइड बाय द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला राईट डाऊन करता येते. म्हणजे काय म्हणता येईल, हाऊ मेनी टाइम्स इट्स एरिया विल बी द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण म्हणू शकतो एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. म्हणजे हाऊ मेनी टाइम्स, तर काय म्हणता येईल, तर 4 टाइम्स द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला हे सर्व एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण हे जो आपली 32 आणि 33 या दिवसाची जी वर्कशीट आहे यामध्ये आपण हा पूर्ण भाग सॉल्व केलेला आहे. यामध्ये लेट सॉल्व मध्ये आपण हे दोन एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा, समजून घ्या आणि सॉल्व करा. या ठिकाणी आपल्याला काही डिक्सॲपच्या लिंक्स दिलेल्या आहेत, एरिया ऑफ रेक्टेंगल अँड स्क्वेअर यावर आधारित आहे. तर ह्या सुद्धा तुम्ही बघून यामधला कन्सेप्ट अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. मित्रांनो, यानंतर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.